लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास अठावले ने आज नवी बैकरों को पेड़ लगाने का आह्वान किया। विश्व पर्यावरण दिवस पर आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम में हिस्सा लेने आए केंद्रीय मंत्री रामदास अठावले ने कहा कि कोरोना के इस काल में ऑक्सीजन की किल्लत ने दुनिया को समझा दिया है कि पर्यावरण की सुरक्षा और पेड़ लगाना कितना जरूरी है। इस कार्यक्रम का आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के पर्यावरण सेल द्वारा किया गया था, जहां रिपाई के नवंबर जिलाध्यक्ष द्रामोवल समेत कई नेता मौजूद थे। देखिए रिपोर्ट। विश्व पर्यावरण दिवस पर आज केंद्रीय मंत्री रामदास अठावले ने वृक्षारोपण और पर्यावरण संवर्धन का संदेश दिया। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के पर्यावरण सेल द्वारा आयोजित एक जागरूकता कार्यक्रम में हिस्सा लेने केंद्रीय मंत्री रामदास अठावले वाशी आए थे। उन्होंने कहा कि कोरोना महामारी के बीच असंख्य ऐसे लोगों को ऑक्सीजन की कमी से जान गंवानी पड़ी है। यह संकेत देता है कि ऑक्सीजन पैदा करने वाली प्रकृति और पेड़ों को हमें बचाना होगा। उन्होंने कहा कि जिंदगी चाहिए तो ऑक्सीजन के स्रोत पेड़ लगाने होंगे। उन्होंने नागरिकों से भी वृक्षारोपण का आह्वान किया। कोरोनाच्या कालखंडामध्ये ऑक्सीजन शिवाय न मिळाल्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला, त्यामुळे पर्यावरणाचं जे महत्व आहे, ऑक्सिजनचं जे महत्व आहे, प्राणवायूचं जे महत्व आहे, ते सगळ्या दुनियाच्या लक्षामध्ये आलं आणि त्यामुळे जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन निर्माण करणारी झाडं जी आहेत, त्या झाडांना जगवण्याची मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 10 लाख झाडं लावण्याचा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेणार आहोत। गावामध्ये, आपल्या वस्तीमध्ये, शेतामध्ये, रस्त्याच्या बाजूला ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी झाडं लावण्याचा कार्यक्रम रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता घ्यायचा आहे आणि किमान 10 लाख मॅक्झिमम अजून झाडं लावता आली तर ती लावायचीच आहे, पण किमान 10 लाख झाडं जी आहेत ती रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी लावायची आहेत। आमची घोषणा आहे की झाडे लावा आपल्या गावा, झाडे लावा आपल्या गावा, निळा आणि भगवा, निळा आणि भगवा, झाडे जगवा। केंद्रीय मंत्री ने यहाँ रिपाई पर्यावरण सेल के नवनियुक्त पदाधिकारियों को नियुक्ति पत्र भी वितरित किए। एक सवाल के जवाब में रिपाई अध्यक्ष ने नवीमुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट को दीपा पाटिल का नाम दिए जाने का खुला समर्थन किया। उन्होंने कहा कि दीपा पाटिल ने पनवेल और रायगढ़ के लिए बड़ा योगदान दिया है, इसलिए प्रकल्पग्रस्तों की भावनाएं समझते हुए नवीमुंबई एयरपोर्ट को दीपा का नाम दिया जाना चाहिए। आइए सुनाते हैं अठावले ने और क्या कुछ कहा। दीपा पाटील जे आहे, दीपा पाटलांचं जे योगदान आहे ते योगदान या पनवेलच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं योगदान आहे। ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत। ते खासदार म्हणूनही दिल्लीमध्ये निवडून आलेले होते। या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, खुतीच्या प्रश्नांसाठी त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी अत्यंत त्यांचे जवळचे संबंध होते आणि काल मला प्रशांत ठाकूर आणि मिस्टर आपले आमचे जगदीश गायकवाड आणि केनी हे मला भेटले आणि त्यांनी माझ्याशी काल चर्चा केली अर्धा तास परवा, आणि त्यांचा आग्रह असा आहे की दीपा पाटील यांचं फार मोठं योगदान या भागामध्ये आहे, त्यामुळं मला असं वाटतं की लोकांच्या भावनांचा विचार करून, फक्त आगरी समाज तर आहेच आहे परंतु मराठा समाज आहे, दलित बौद्ध समाज आहे, अल्पसंख्याक समाज आहे, बहुजन समाज आहे, तर सगळ्यांचीच या पनवेल आणि या रायगड जिल्ह्यामधल्या तमाम लोकांची मागणी आहे की नाव द्यायचंच असेल तर ते दीपा पाटील यांचंच नाव ते द्यायला पाहिजे। म्हणून रिपब्लिकन पक्षाचा दीपा पाटील यांच्या नावाला पाठिंबा आहे। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।